आणि त्यांच्यावर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. मी स्वतः काही ऑक्सिजनचे जामनगरच्या प्लांटच्याकरता मी स्वतः अंबानींशी बोललो, त्याच्यानंतर सज्जन जिंदालशी बोललो, स्वतः मुख्यमंत्री देखील बोलले. मुख्यमंत्र्यांनी परवा प्राईम मिनिस्टरच्या बरोबर जी व्ही सी झाली त्याच्यामध्ये पण सांगितलं की बाबा तुम्ही टँकर विमानातनं नेण्याच्याकरता देखील परवानगी द्यावी, तर तशा पद्धतीने परवानगी दिली. परंतु खाली टँकर देण्याच्याकरता परवानगी दिली, भरलेला टँकर विमानातनं नेणं थोडंसं धोक्याचं आहे असं अनेकांचं म्हणणं असल्यामुळं मग 50% ऐकलं गेलं की बाबा खाली टँकर घेऊन जावं, भरलेला टँकर बाय रोड येईल किंवा जर रेल्वेची व्यवस्था असेल तर रो रो पद्धतीनं रेल्वेतनं त्या ठिकाणी येईल. अशा प्रकारे तो निर्णय झालेला आहे. सध्या नवीन कोविड सेंटरच्या बद्दल जर कुणाला उघडायची असतील तर थोडंसं सार्वजनिक आरोग्य विभागाला विचारल्यावरच उघडावीत, कारण उद्याच्याला तिथं पुन्हा ऑक्सिजनची, कारण ऑक्सिजनची मागणी वाढते. सध्या एक गोष्ट इथल्या पुरती जर बोलायचं झालं पुणे शहर आणि परिसरामध्ये, तर पॉझिटिव्हची संख्येचा विचार करता डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण त्याच्यात पुणे जिल्हा सोडून आजूबाजूच्याही जिल्ह्यातले बऱ्यापैकी पेशंट हे उपचाराच्या करता खाजगी हॉस्पिटल किंवा पी एम सी पी सी एम सी हॉस्पिटल किंवा ससून हॉस्पिटल असे जे आहेत तिकडं येत आहेत. आणि शेवटी आपल्या महाराष्ट्रातला पेशंट असेल तर तो आल्यानंतर त्याला ट्रीटमेंट देणं हे प्रत्येकाचं कामच आहे. ते काही कुणाला त्याच्यामध्ये वेगळा निर्णय घेता येणार नाही, आणि त्याच्यामुळं तिथंही तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. एकंदरीत आम्ही काही निर्णय लाँग टर्मच्या दृष्टीनं पण घेतो आहे, विशेषतः आता 18 ते 44 वयोमानामध्ये वॅक्सिन देण्याच्याकरता केंद्राचं असं म्हणणं आहे की ते राज्यांनी जबाबदारी उचलावी. आता प्रत्येक राज्य सांगतात की केंद्राने ती जबाबदारी उचला, परंतु शेवटी एकमेकावर टोलून चालणार नाही. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये ग्लोबल टेंडर काढायचा निर्णय घेतलेला आहे. त्या ग्लोबल टेंडर 5 जणांची कमिटी केलेली आहे, त्याच्यामध्ये चीफ सेक्रेटरी अध्यक्ष राहतील, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त त्याचे मेंबर राहतील, सार्वजनिक आरोग्याचे सचिव प्रधान सचिव त्याचे मेंबर राहतील, वैद्यकीय शिक्षणचे सचिव त्याचे मेंबर राहतील आणि इंडस्ट्री सेक्रेटरी ते त्याचे मेंबर राहतील. अशी 5 लोकांची कमिटी राहील. ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मी सीताराम कुंटेंना दिलेल्या आहे. त्याच्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि वॅक्सिन, आता वॅक्सिनच्याबद्दल बाबा ते सिरमचं असावं का कोणाचं असावं, त्याच्यात जी वॅक्सिन अलीकडं दिली जात आहेत त्याच्यामध्ये फायझरचं असेल किंवा तुमचं सिरमचं असेल भारतचं असेल, ही जी कुठली महत्त्वाची वॅक्सिन आहेत त्या सगळ्यांचाच उल्लेख त्याच्यामध्ये करा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे मग ते ग्लोबल टेंडर काढल्यानंतर रेमडेसिवीरचं पण शॉर्टेज जे झालेलं आहे आणि वॅक्सिन पण आता राज्यांना द्यायचं आहे, त्या दोन्हीच्याबद्दल आपण साधारण 1 मेपासून महाराष्ट्रामध्ये 1 मे महाराष्ट्र दिन पण असतो, कामगार दिन पण असतो, त्या दिवशी ते सुरू करावं असा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. तर तशा प्रकारची तयारी आपण सुरू केलेली आहे आणि कॅबिनेटनीमधी ह्या ग्लोबल टेंडरच्याबद्दल किंवा कुठलाही निर्णय घेण्याच्याबद्दल चीफ सेक्रेटरीला पूर्ण कॅबिनेटने अधिकार दिलेला आहे. म्हणजे पुन्हा हे असंच झालं ते तसंच झालं आता पुन्हा मान्यता घ्या, तर त्यांना ऑलरेडी या सगळ्या गोष्टीच्या करता आपण मान्यता दिलेली आहे. हे झालं रेमडेसिवीर आणि वॅक्सिनच्याबद्दल. ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये देखील आपण जे काही इथले महाराष्ट्रातले बंद पडलेले प्लांट होते ते चालू केले, त्याच्याबद्दल काही विजेचा सप्लाय बंद केलेला होता म्हणून होते, काही फायनान्शियली अडचणीमध्ये आले त्याच्यामुळं ते बंद पडलेले होते, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पवारसाहेबांनी सूचना केली की बाबा साखर कारखान्यात त्या साखर कारखान्यामध्ये देखील आपल्याला ऑक्सिजन तयार करता येतो आहे का आणि तो सिलेंडरमध्ये भरता येतो आहे का ते पहा आणि तशा पद्धतीनं तोही प्रयत्न करा. तर VSI चे शिवाजीराव देशमुखांना सगळ्या सूचना दिलेल्या आणि तशा प्रकारे तोही प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला. आपण पुढच्या दृष्टिकोनातनं CSR मधनं 10 ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये
जनरेशन प्लांट ऑक्सिजनचे बसवायचं पुणे शहरापुरतं मी सांगतो. डी पी सी मधनं 10 आणि पी एम सी मधनं 6 आणि पी सी एम सी मधनं 4 असे 30 ऑक्सिजनचा योग्य वापर व उपलब्धता वाढवण्याच्या करता करण्यात आलेलं हे आजचं नियोजन आमचं आहे आणि त्याच्यातून पण काही प्रमाणामध्ये आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळेल. आणि डी पी सी आपल्या 3,300 कोटी रुपये तर मध्ये तुम्हाला माहिती आहे ते प्रत्येक जिल्ह्यांना दिलेले आहेत. गडहिंग्लजच्या धर्तीवर अनेक ठिकाणी तशा प्रकारचे प्लांट उभं करण्याचं काम सुरू झालेलं आहे. तो अधिकार तिथल्या तिथल्या कलेक्टरला आणि तिथल्या तिथल्या विभागीय आयुक्ताला देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ऑक्सिजनचाही पुरवठा व्यवस्थित व्हावा. कारण झालं काय, आपल्याला आत्तापर्यंत जामनगरचा 240 ते 250 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत होता, परंतु आज आम्हाला एक माहिती मिळाली की तो 225 मेट्रिक टन करण्यात आला. आणि जेवढे देशामध्ये ऑक्सिजनचे प्लांट आहेत ते सगळे भारत सरकार त्याच्यावर देखरेख करणार. कारण आपण पाहताय महाराष्ट्राला ऑक्सिजनची गरज आहे, दिल्लीला ऑक्सिजनची गरज आहे, म्हणजे त्या तिथल्या नागरिकांना, पेशंटला, उत्तर प्रदेशला आहे, राजस्थानला आहे, अशा अनेक राज्यातून ती मागणी वाढली. आणि त्याच्यामुळं हे सगळं भारत सरकारने स्वतःच्या आधिपत्याखाली घेतलेलं आहे. तर आम्ही त्यांना असं सांगतो आहे किंवा तुम्ही आमचा जो 250 जामनगरचा कोटा होता तो कमी करू नका. एक वेळ वाढून नाही दिला तरी चालेल, परंतु तो कमी करू नका. पाठीमागच्या काळामध्ये रेमडेसिवीरच्याबद्दल साधारण 36,000 इंजेक्शनचा पुरवठा आपल्या राज्याला होत होता, परंतु त्याच्यावर पण आता कंट्रोल आणले. कारण ह्याची निर्मिती करणाऱ्या ज्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यातल्या 3-4 लोकांशी मी स्वतःच बोललो होतो. ते म्हणले 2-3 दिवस आम्हाला द्या, आम्ही तर एक्सपोर्ट आम्ही आता बंद केलेलं आहे, आम्हाला तशा सूचना मिळालेल्या आहेत. आणि आम्ही बाकीच्या औषधाची एवढी डिमांड नाही ती कमी करून ह्यालाच आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही देऊ. परंतु नंतर पुन्हा 2 दिवसांनी त्यांचा निरोप आला की हे देखील भारत सरकारने त्यांच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सांगू तसा कोटा वेगवेगळ्या राज्यांना द्यायचा आणि आपला 35 ते 36 हजाराचा कोटा हा साधारण 25,000 रेमडेसिवीर इंजेक्शन पर डे असा तो त्या ठिकाणी केलेला आहे. त्याही संदर्भामध्ये आमची केंद्र सरकारला विनंती, आत्ता पण मीटिंगमध्ये चंद्रकांतदादांना कुठलं तरी काम होतं म्हणून ते तासाभरांनी गेले, त्यांनी सांगितलं होतं की मला दुसरं एक महत्त्वाचं काम आहे. परंतु गिरीश बापट आणि बाकीच्या सगळ्यांना आम्ही त्यांनाही सांगितलं की ह्याच्यामध्ये प्रकाश जावडेकर साहेबांना सध्या करोना झालेला आहे, परंतु गडकरी साहेबांशी आम्ही बोललो, गडकरी साहेब मला म्हणाले की विदर्भातला ऑक्सिजनचा पुरवठाचं आम्ही बघू, बाकीचं तुम्ही त्या ठिकाणी बघा. असं वेगवेगळ्या भागामध्ये ते प्रमाण वाढलं तर म्हणजे करोना बाधित लोकांना ह्या सगळ्याच्या पुरवठा करायला कुठली अडचण येणार नाही. आणि तशा प्रकारचं नियोजन सगळे प्रशासन करताय, सगळे पदाधिकारी करतायत, अधिकारी करतायत, ते काम आमचं चालू. दादा, तुम्ही स्वतः अर्थमंत्री आहात, इथे 1 तारखेपासून मोफत लस जी आहे त्याच्या बाबतीत काही नियोजन कसं? मोफतच्या संदर्भामध्ये 1 मेला स्वतः राज्याचे प्रमुख त्याबद्दलची भूमिका राज्य सरकारची काय आहे ते जाहीर करतील. ते आम्ही सांगू ना आता. ते आमचा प्रयत्न तर आम्ही चालू केलेला आहे. ग्लोबल टेंडर काढलेलं आहे हे आपल्याला 2 मिनिटापूर्वीच सांगितलं. 2 मिनिटं झालं. 1 पुनावाल्यांशी चर्चा झाली. आदर पुनावाला म्हणले की एवढी एकदम लस आत्ता मी लगेच तुम्हाला देऊ शकणार नाही. माझी जेवढी कॅपॅसिटी आहे ती मी तुम्हाला सांगेन, तेवढी लस मी देईन आणि बाकीची तुम्ही इतर कंपन्यांच्याकडनं घ्या, असं आदर पुनावालाशी स्वतः मुख्यमंत्री बोलले. दोघांची चर्चा झाली आणि त्याच्यातनं हे गोष्ट पुढं आली. आत्ता सध्या आदर काही त्यांच्याच ह्या कामाच्या करता इंग्लंडला गेलेले आहेत. तिकडनं आल्यानंतर आम्ही देखील त्यांच्याशी बोलू. दादा, केंद्राकडून 1,125 व्हेंटिलेटर येणार होते, त्यातले किती आले राज्याला? ज्याच्यामध्ये केंद्राचे व्हेंटिलेटर डायरेक्ट पुण्यामध्ये येत नाही, राज्य सरकारकडे येतात आणि मग राज्य सरकार तिथं सेंट्रलाइज होतात आणि तिथून मग वेगवेगळ्या जिल्ह्यांना किती दिले गेले पाहिजेत वगैरे ते सांगितलं जातं.
आता अजून त्यांनी सांगितलेले सर्वच्या सर्व आले नाही, परंतु यायला सुरुवात झालेली आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये जे आहेत ते आता माझी काही बंद पडलेले व्हेंटिलेटर होते ते स्वतः महापौरांनी कॉर्पोरेशनमध्ये नेले 22-23 आणि त्याच्यातले काहीतरी 17-18 रिपेअर केले असं महापौर आत्ताच मीटिंगमध्ये मला सांगत होते. आता शेवटी कुणी राज्यकर्ते असले तरी अशा कामाच्या वेळेस चांगल्या क्वालिटीचा व्हेंटिलेटर असावेत, चांगल्या क्वालिटीचे सगळ्या इंजेक्शन असावीत, वॅक्सिन असावं, असा प्रयत्न सगळेच करत असतात. दादा चंद्रकांत पाटलांनी सल्ला दिला एक तुम्हाला की पुण्यात त्याच्याबद्दल काय उत्तर द्यायचं मी दिलेलं आहे. कुठल्या गोष्टीला नवीन सल्ला आहे अजितदादांनी पुण्यातून राज्य चालवावं किंवा पुण्यातले पालकमंत्री बदलावं, ठीक आहे त्यांना जे सांगायचं त्यांनी सांगून द्या. तुम्ही सगळेजण मला ओळखता, माझे कामाची पद्धत माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, आणि मला कुणीतरी काहीतरी सांगावं आणि त्यांचं मी ऐकावं. माझ्या नेत्यांनी सांगितलं तर मी ऐकीन, माझ्या महाआघाडीनं सांगितलं तर मी ऐकीन, आणि फार विचारपूर्वक एखाद्यानी चांगला सल्ला दिला तर मी ऐकीन. परंतु सल्ला देताना त्याचा हेतू सल्ल्याचा काही वेगळा असेल तर कशाला मी ऐकीन, ह्या कानाने ऐकेन त्या कानाने सोडून देईन. त्याच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये ती एक मॅटर होती, त्याच्यामध्ये हायकोर्टाने सांगितलं सीबीआयने चौकशी करावी, आणि सीबीआयचे लोक येऊन त्यांनी ती केस हातामध्ये घेतली आणि त्यांची चौकशी चालू आहे. मध्ये देखील अनेकांना चौकशी करता बोलवलं होतं, तसं अनिल देशमुख साहेबांना पण चौकशी करता बोलवलेलं होतं. त्यानंतर मी आज सकाळपासून पुण्यातच आहे, मलाही माहिती मिळाली की असं असं त्या ठिकाणी घडलेलं आहे, परंतु माझं त्यांचं डायरेक्ट अजून काही बोलणं झालेलं नाही. मी त्यांच्याशी संपर्क साधतो. आता उद्याच्याला एखादी देशपातळीवरची एजन्सी ही चौकशी करत असताना आम्ही नेहमीच सांगतो की चौकशी करण्याकरता आम्ही सर्वतोपरी सहकार्य त्या ठिकाणी करू. एवढंच आहे, अशा मोठ्या मोठ्या ज्या एजन्सीज असतात त्यांनी चौकशी करताना निरपेक्ष भावनेतनं त्या ठिकाणी चौकशी करा. आक्षेप याला घेतला जातो की गुन्हा दाखल कसं काय केला, 15 दिवसात चौकशी करण्याचे आदेश दिले होते, ती चौकशी प्राथमिक असेल असं म्हटलं होतं. त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मी त्याच्याबद्दल नक्की काय झालंय, कारण तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला ब्रेकिंग न्यूज चाललेली होती. मी दिलीप वळसे पाटील साहेब आज पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते, परंतु नंतर त्यांनी मला फोन केला की अजित मला मुख्यमंत्र्यांनी इथं थांबायला सांगितलेलं आहे, काही महत्त्वाचे त्यांचे चर्चा होती, त्याच्यामुळे त्यांनी मला एवढाच निरोप दिला की मी त्याच्यामुळे इथं थांबलो आहे, मी आजच्या मीटिंगला येऊ शकत नाही, नाहीतर मग दिलीपराव आले असते तर त्याच्यातनं जास्त बारकाईनं सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतात. जम्बोमध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांनी दादागिरी केली पूर्णपणे, त्यांचं मनोबल पूर्ण खच्ची झालं, अनेक महिन्यांचा डॉक्टर ऐका, हे आत्ताच तुम्ही सांगितलेलं आहे, मी ताबडतोब ऐका ना, मला आज मीटिंगमध्ये कुठल्या लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट सांगितली नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांगितली नाही. आता आपण सांगताय त्याची नोंद 100% मी घेईन, कारण थोड्या वेळाने विभागीय आयुक्त मला भेटणार आहेत, त्यावेळेस मी हा मुद्दा काढीन, आणि कुणी जर असं दादागिरी वगैरे करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. दादा लॉकडाऊनचा रिव्ह्यू घेतला का साधारणपणे आता आणि पुढच्या काळात कदाचित या संदर्भामध्ये जे काही आहे ते आपण सगळे बघताच आहे. काही आपण पूर्वी एवढं त्या ठिकाणी कडक केलेलं नाही आहे, काही त्याला नियमामध्ये सूट दिलेली आहे, पुन्हा वर्गाकरता सूट दिलेली हेही आपल्याला माहिती आहे. आता साधारण आम्ही सोमवारी सगळे पुन्हा मुंबईमध्ये ज्यावेळेस जमतो तोपर्यंत अजूनही आम्हाला बाकीची माहिती आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक पालकमंत्री त्या ठिकाणी घेतील, आणि मग सोमवार मंगळवारमध्ये आम्ही बाबा ह्या जिल्ह्यातला हा फीडबॅक आहे, ह्या जिल्ह्यातला हा फीडबॅक आहे, ह्या शहराचा हा फीडबॅक आहे, त्याच्यात ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी करू. अभी उन्होंने मुझे बताया की जो अभी है वो आज ही चालू था, लेकिन उन्होंने 125 मेट्रिक टन ऐसा टारगेट रखा है. हमारा ये कहना है कि उन्होंने जो पहले हमें देते थे उतना ही देना चाहिए. तो चीफ सेक्रेटरी आज तो सैटरडे की छुट्टी है, तो भी मैंने उनको बताया सीएस को कुंटे जी को कि आप खुद
वहाँ के जॉइंट सेक्रेटरी होंगे या पीएम ऑफिस होगा, उनके साथ कॉन्टैक्ट करो। तो मेडिकल ऑडिट जे है हॉस्पिटल जो ऑडिट असेल किंवा अनेक गोष्टी तो परत पावसाळा पण येतो मागच्या वर्षी आपल्याला अनेक फटके बसले ठिकठिकाणी, तर त्या बाबतीत काही चर्चा आता इथे होणार आहे आणि किंवा त्या बाबतीमध्ये ती तयार मेडिकल ऑडिट करण्याच्या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बऱ्याचशा ठिकाणचं मेडिकल ऑडिट झालेलं आहे, काही ठिकाणचं बाकी राहिलेलं आहे, तेही ठराविक काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न। दादा पंढरपूरमध्ये निवडणुकीनंतर खरं तर 25 गावांमध्ये कोरोनाचा मोठा उद्रेक झाला, अहो आम्ही निवडणूक आयोगाने निवडणूक लागल्यामुळं तिथं तसं झालं। आम्ही मागेही मी तुम्हाला सांगितलं की राज्य सरकारच्या हातामध्ये ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका आपण बंद केल्या, पुढे ढकलल्या। आता ती निवडणूक लागल्यानंतर जसं पश्चिम बंगालमध्ये, केरळमध्ये, तामिळनाडूमध्ये, आसाममध्ये ह्या सगळ्या निवडणुका जाहीर झाल्यामुळं सगळेजण तिथं जाऊन प्रचार करतच होते ना, कुंभमेळा, कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक आंघोळी करतच होते ना, दर्शन घेतच होते ना, स्नान करत होते, आंघोळी नाही स्नान करत होते ना। नाही आता त्याला जबाबदार कोण, नागरिकच जबाबदार म्हणायचं, कारण निवडणूक आयोगाने लावलेले, आता निवडणूक आयोगाला जबाबदार म्हणून काय चाललं? सुप्रीम कोर्टाने आम्ही सांगितलेलं होतं, माझ्या दौऱ्यात होतं, नियम जे काही नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून आपण त्या ठिकाणी सभा आयोजित करावी। आता आम्ही सगळ्यांना सांगतोय की मास्क लावा, काही जर मास्क लावत नाही नुसतेच रुमाल लावतात, काय बोलणार काय आपण त्यांना? तुम्हीच मला सांगा, तुम्ही उत्तर द्या, मला कळेल काय। सुप्रीम कोर्टाने शेवटी ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष त्यांनी घातलं, काही आदेश पण दिले केंद्र सरकारने, काय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये अखेर लक्ष घातलं। हो, मधल्या काळामध्ये काही जण कोर्टामध्ये गेले, विशेषतः मला वाटतं अहमदाबादला काहीतरी कुठल्या स्टेटमध्ये झालं, आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं की तुम्ही त्याच्यामध्ये काय नियोजन केलेलं आहे, काय निर्णय घेतलेले आहे, त्याच्या संदर्भातली सगळी माहिती। आता सुप्रीम कोर्टाला तो अधिकारच आहे, जसं आम्हाला पण सुप्रीम कोर्ट विचारू शकतं, हायकोर्ट विचारू शकतं, तशा पद्धतीनं भारत सरकारला फक्त सुप्रीम कोर्ट विचारू शकतं, तसं एखादा हायकोर्ट पण त्या ठिकाणी विचारू शकतं तुमचं काय भूमिका आहे, आणि त्या पद्धतीनं त्यांनी माहिती मागवलेली। त्या माहिती मागवल्यानंतर साहजिकच सगळे अलर्ट होतात, प्रशासन कामाला लागतं, इतर वेळीस पण लागतं, परंतु कोर्टानी त्याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर थोडीशी त्याची गंभीरता वाढते। आता जेवढं आपल्याला लस येते तेवढं सगळं देण्याचं काम आपण करतोय। आपल्या पुणे जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर आपलं टार्गेट 1,00,000 लसीकरण रोज करण्याचं आहे, परंतु आपण 85,000 पोचलो, का तर लस कमी पडली। आता त्यांनाही संपूर्ण देशामध्ये लस द्यावी लागते, मागच्या पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये आपल्याला ते प्रमाण वाढलेलं पाहायला मिळालं, परंतु आता दिल्लीमध्ये पण हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतं। तिथल्या केजरीवाल साहेबांनी लॉकडाऊन केलेलं आपल्या सगळ्यांच्या वाचनात आलेलंच असेल, आणि इतरही ठिकाणी UP असेल, गुजरात असेल, या सगळीकडनंच तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। रेमडेसिवीर आणि लसचा पुरवठा ज्यावेळेस भारत सरकार आपल्या देशातल्या तयार होणाऱ्या लसी व्यतिरिक्त इंजेक्शन व्यतिरिक्त बाहेरनं देखील इंजेक्शन आणि लस हे आयात करण्याच्या करता किंवा परचेस करण्याच्या करता मान्यता देतील, कारण ह्या शेवटी डिमांड सप्लाय ह्याचाच ताळमेळ आहे। आपल्या इथं जेवढं काही प्रोडक्शन होतं ते सगळं प्रोडक्शन जरी द्यायचं म्हटलं तर आपल्या असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता त्याला मर्यादा पडत आहेत, आणि 18 ते 44 वयोगटातला वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे, आणि महाराष्ट्र सरकारची भूमिका ही आहे। मी पण जबाबदारीनं सांगतो की उद्याच्याला लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्हाला जेवढी देशातनं लस मिळेल तेवढी तर घेण्याचा आम्ही प्रयत्न करूच करू, पण जर बाहेरची लस घ्यावी लागली आणि भारत सरकारने त्याच्यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केलं, पेमेंट आम्ही करू परंतु त्यांनी सहकार्य केलं, तर मग तिथं देखील तेवढी लस बाहेरनं आपल्याला आयात करून
लसीकरण करता येईल. अहो आताच सांगितलं ग्लोबल टेंडर काढलेलं आहे, अजून सहकार्य मिळत नाही. आता त्यांच्याकडे असणाऱ्या लसीचा पुरवठा करत असताना आपण जेवढी मागणी करतोय तेवढे काही पुरवठा होत नाही, कारण त्यांना पण इतर राज्यांचा पण विचार करायचा आहे. आपल्याकडं भारतामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळं आणि आपल्या असणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. लसीच्या किमतीबद्दल खास करून सिरमच्या वेगवेगळी चर्चा नाही, त्या लसीच्या किमती मी पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला आणि पेपरला वाचलेल्या आहेत, सोशल मीडियामध्ये पाहिलेल्या आहेत. त्याबद्दलचं आता ग्लोबल टेंडर काढल्यानंतरच आपल्याला आकडे मिळतील पाहायला की नक्की काय. आता कोण म्हणत आहे 400 काय, उद्याच्याला आम्ही देखील की बाबा लसीकरण करत असताना काही असा वर्ग आहे की तो स्वतः लस घेऊ शकतो. जसं उज्ज्वला गॅसच्या बाबतीमध्ये आव्हान करण्यात आलेलं होतं की जे सबसिडीच्या दरामध्ये गॅस घेऊ इच्छित नाही आणि गरिबांना गॅस मिळावा असं वाटतं, त्यावेळेस त्यांनी स्वतःची नावं त्याच्यातनं कमी करावी आणि अनेक भारतीयांनी नावं कमी केली. तसं आम्ही पण उद्याच्याला आव्हान करू शकतो की बाबा ज्यांची ऐपत आहे त्यांना व्यवस्थितपणे लस जी काही त्याची किंमत असेल त्या पद्धतीनं, तर त्या वर्गाने तसं करावं. आणि जो गरीब वर्ग आहे ज्याची ऐपत नाही पैसे देऊन लस घ्यायची, त्याकरता राज्य सरकार तयार आहे. दादा तुम्ही पंढरपूरबद्दल सांगितलं की निवडणूक आयोगाने निवडणूक घेतली, तिथं जावं लागलं प्रचाराला सगळ्यांना. आता परिस्थिती जी त्या ठिकाणी जी निर्माण झाली आहे, तर तुम्ही लक्ष घालणार त्या ठिकाणी? अरे लक्ष काय पंढरपूरमध्येच घालतो का? लक्ष चांद्यापासून बांध्यापर्यंत घातलेलं. ही जी काही चर्चा चालती ही काही फक्त पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, बारामती, काटेवाडी एवढी चर्चा चालत नाही. ही राज्य म्हणून आम्ही चर्चा करतो. मगाशी पण मी आपल्याला जी माहिती दिली, जे ग्लोबल टेंडर हे राज्य म्हणून काढलेलं आहे, त्याच्यामुळं जिथं जिथं मागणी वाढेल, जिथं जिथं काही गरज असेल, त्या गरजेची पूर्तता करणं हे मुख्यमंत्र्यांचं, सरकारचं, आमचं सगळ्यांचं कामच आहे. ती जबाबदारी आम्ही आम्ही घेतलेली आहे आणि लोकांच्याकरता करतोय काम. गेल्या आठवड्यात बातमी मागची बातमी म्हणजे